नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी रोहित भटकर. आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमचे प्रत्येक ताजी अपडेट पाहण्यासाठी. आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा. सरकारी यंत्रणेकडून शेतकऱ्याची थट्टा, वडशिवणे प्रतिनिधी. माढा तालुक्यातील डवळस गावातील घटना. चक्क अनुदानपोटी पंडित इंगळे या शेतकऱ्याला 4 रुपये अनुदान जमा. 2018 खरीप हंगामापोटी अवघे 4 रुपये मिळाले. हे सरकार शेतकऱ्यांचेच असून शेतकऱ्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही असे सतत सांगणाऱ्या राज्य सरकारने माढ्यातील एका शेतकऱ्याला फक्त 4 रुपये अनुदान दिल्याने सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या कळवळ्यावर माढ्यातील शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दुष्काळात खरीपाच्या पिकांची हानी लागल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. अशा सरकारकडून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर सरकारने 4 रुपये अनुदान दिल्याने आता आमचा वाली कोणाचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मदत द्यायची नव्हती तर दिली नसती तरी चालेल असते, मात्र 4 रुपये अनुदान देऊन थट्टा का करताय असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागला आहे. डवळस गावातील शेतकरी पंडित इंगळे यांना राज्य सरकारने दुष्काळ निधीपोटी 4 रुपये देऊ केले आहेत. असे करून सरकारने आगीत तेल ओतण्याचे काम केले असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. पंडित इंगळे यांचा 1 एकर जमीन असून सुरुवातीला त्यांनी आपल्या जमिनीत ऊस लावला, मात्र तो जळून गेल्याने इंगळे यांनी त्यात तूर लावली होती. तूर ही जळून गेल्यानंतर पंचनामा करायला आलेल्या तलाठ्याला ही वस्तुस्थिती त्यांनी दाखवली, मात्र सरकारकडून खरीपाला केवळ 4 रुपये अनुदान त्यांच्या बँकेत जमा झाले आहे. ही क्रूर चेष्टा असल्याचे इंगळे यांनी यांचे म्हणणे आहे. बँकेकडून कमीत कमी 500 रुपये काढता येतात असे असताना सरकारने दिलेले 4 रुपये कसे काढायचे हा प्रश्न पंडित इंगळे यांना. मी पंडित वसंत इंगळे राहणार डवळस. मला दुष्काळ खरीप अनुदानाचं 4 रुपये मिळालेले आहेत. मला 1 एकर क्षेत्र आहे. मी 1 एकर ऊस केलता, ऊस पाण्याअभावी जळून गेला, परत तूर केली, तूर जळून गेली. आणि मी शासनाकडे दुष्काळ खरीपासाठी अनुदानाचा फॉर्म भरला तर मला 4 रुपये अनुदान मिळेल. तर ही 4 रुपये बँक कुठलीच देत नाही, 4 रुपयाचा विड्रॉल कुठंच होत नाही. तरी ती मला शासनाने मुख्यमंत्र्यांनी काढून द्यावा, 4 रुपये काढून द्यावे. आणि ही सरकार निस्त शेतकऱ्याची थट्टा करते, अनुदान देतो 4 रुपये 2 रुपये अनुदान ही बँकेतून विड्रॉल पण होऊ शकत नाही, तर ती मला शासनाने मिळवून द्यावी. महेश कामते, आरबीएम न्यूज महाराष्ट्र.